पूरी केलेली आहे ते सगळे मुद्दे आणि ते प्रश्न घेऊन आम्ही आज जनतेसमोर येतोय. याच्यापूर्वीही आलोय. राफेलची किंमत सांगण्यामध्ये बीजेपीने नकार दिलेला आहे. किमतीचा आणि सुरक्षिततेचा काही प्रश्न नाही. आम्ही किंमत विचारतोय. किंमत सांगण्यास मोदी घाबरतात का? सुप्रीम कोर्टामध्ये जे पेपर्स दिले त्या पेपर्समध्ये खोटं बोलण्यात आलं आणि सुप्रीम कोर्टाची दिशाभूल करण्यात आली. अशा प्रकारे लोकशाहीमधील एका सर्वोच्च संस्थेचा, लोकशाहीची मूल्य पायदळी तुडवून त्यांना फसवण्याचा प्रकार बीजेपी आणि मोदींनी केला. म्हणून सुप्रीम कोर्टाच्या मर्यादा ज्या आहेत त्या आम्हाला माहीत होत्या. त्याच्यामुळे आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो नव्हतो. ज्यावेळी ही याचिका टाकली होती ती याचिका ही पूर्णपणे सरकार पुरस्कृत आहे असं आमचं म्हणणं त्यावेळी पण आम्ही सांगितलेलं. त्याच्यामुळे हा जो प्रकार आता सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर बीजेपी करत आहे आणि स्वतःला क्लीन चिट देण्याची भाषा करत आहे, हे शुद्ध फसवेगिरी आहे. हे सिद्ध झालेलं आहे